सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री दत्त शिरोळच्या हंगामाची यशस्वी सांगता 12.55 सरासरी उताऱ्याने 11,87,21,203 मेट्रिक टन उसाचे गाळप. शिरोळच्या श्रीदत्त सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. यंदाच्या हंगामात 12.55 सरासरी साखर उताऱ्याने 11,87,21,203 पोत्यांचे उत्पादन झाले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना गणपतराव पाटील यांनी आपला दिलेला शब्द पाळणारा असून उर्वरित प्रतिटन 425 रुपयाचा हप्ता येत्या महिन्या अखेरपर्यंत देणार असल्याचे सांगितले. यंदाच्या हंगामात 14,90,000 साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून सरासरी गाळप 8,436 मेट्रिक टन इतके झाले आहे. अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सभासद अधिकारी या सर्वांचेच आभार मानले. ते पुढे म्हणाले, कारखान्याच्या वतीने क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून ऊस पिकाऐवजी अन्य पीक घेण्याबाबत एक कार्यशाळा येत्या 23 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर यंदाच्या गळीत हंगामात साखर उत्पादन जास्त झाल्यामुळे येणारा गळीत हंगाम अडचणीचा ठरणार असल्याची भीती व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारने साखर निर्यात करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील यांनी स्वागत केले. प्रोडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक पाटील यांच्या हस्ते अध्यक्ष गणपतराव पाटील तसेच सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. तर अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी आभार रावसाहेब भोसले यांनी मानले. मानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. या वर्षी आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की ऊस कमी पडेल, त्यामुळे बाहेरून ऊस आणायची दृष्टी आम्ही जोडणी करत होतो. पण नंतरचा जो पाऊस पडला त्या पावसानंतर आमच्या ऊसाची उत्पादनाने टरेज वाढत गेलं, त्यामुळे बाहेरची ऊस न घेता आम्ही आमच्या कारखान्याचे जे कार्यक्षेत्र आहे किंवा आमच्या सभासदांनी ज्या नोंदी दिल्या होत्या त्या घ्यायला सुरुवात केली. खरं म्हणजे या ठिकाणी मी शेतकरी सभासदांचं देखील मनापासून त्याचं अभिनंदन करतो, त्याचे आभारही मानतो. कारण शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याने आमच्या कारखान्याचे सभासदाने कारखान्यासाठी ऊस शिल्लक ठेवला, एवढी चांगून पण एवढं फॅक्टरीबद्दलचा आदर त्यांच्यात आहे हे ते दिसून आलंय. मागच्या वर्षी पण त्याच पद्धतीनं, ह्याही वर्षी त्याच पद्धतीनं, पण पुढच्या वर्षीचा काळ जो आहे तो कारखानदारीच्या दृष्टीनं अत्यंत बिकट आहे. कारण ह्या वर्षी मगाशी MD साहेबांनी सांगितलंय की महाराष्ट्रात 106 लाख टन साखर उत्पादन झालेले आहे आणि आपल्या महाराष्ट्रात 24 ते 25 लाख टन साखर लागते, बाकीची साखर एवढी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ऊसाला दर देणं, बाकीच्या गोष्टी करणं या सगळ्या अडचणीच्या आहेत. पण ही फॅक्टरी अत्यंत सक्षम आहे, कुठल्याही प्रकारचं कामगाराचं असू दे, वाहतूकदाराचं असू दे किंवा शेतकऱ्यांचे असू दे, बिल देण्यामध्ये कुठेही चुकलाही असणार नाही. ज्या ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीने माफ करून आम्ही बिल देण्याच्या दिशेने प्रयत्न करू. यावर्षी आम्ही सुरुवातीला कारखाना चालू करत असताना 3-15 वडे आम्ही 2,325 दर दिला आणि काही काळ मधली अडचण निर्माण झाल्यानंतर सगळे कारखानदार एकत्र बसून निर्णय घेतला आणि कारखान्याच्या समोरची परिस्थिती बिकट आहे म्हणून 2,500 रुपये दर देण्याचं दिसणं सगळ्याचे एक मत झालं आणि त्या पद्धतीने आम्ही 2,500 रुपयाचा दर शेतकऱ्यांनी दिला. पण कुठल्याही शेतकऱ्यांनी कुरकुर केली नाही, कारण त्यांनी फॅक्टरीची परिस्थिती समजून घेऊन शांतपणाने ते समजून घेऊन पुढे गेले. पण आमची जबाबदारी आहे की मागच्या 3-15 वड्याच्या लोकांना जे 2,925 दर दिलाय तो काही दिवसात म्हणजे 425 रुपये दर आम्ही काही दिवसात देऊन त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या करता येते करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असणार आहे. म्हणजे 2,925 रुपये जो दर आहे या महिन्याभरातच, या महिना अखेरपर्यंत आम्ही देऊन पुढे जाणार आहे. कारण या काळात आलेल्या बिल होणार आहे आणि त्यानंतर काही दिवसात बसून त्याची व्यवस्था करून आम्ही 425 रुपये देऊन पुढे जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला शब्द आहे, शेतकऱ्यांच्या आमच्यावर विश्वास आहे. कुठल्याही प्रकारची त्यांनी खळखळ आणि तक्रार केली नाही आणि त्या विश्वासाला पात्र राहूनच आम्ही 425 रुपये या महिन्याच्या आत आम्ही देऊन पुढे जाणार आहे.